नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता एक प्रश्न सतत विचारला जातो माहिती अधिकाराच्या मध्ये की माहिती अधिकारामध्ये अर्जदार खूप मोठ्या प्रमाणावर माहिती मागतात इतकी मोठी माहिती देणे शक्य नसतं म्हणून ती माहिती नाकारली तर चालेल का असे प्रश्न गेल्या अठरा वर्षात हा कायदा येऊन अठरा वर्ष झाली दोन हजार पाचचा कायदा आहे आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत अठरा वर्ष पूर्ण झाले कायदा हा एकोणसाव्या वर्षात आहे तरी देखील लोक अजूनही हेच विचारत आहेत की जास्त माहिती मागितली तर ती नाकारता येईल का असाच एक प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत गेला तिथे देखील हाच प्रश्न होता एक कमलजीत चिब्बर नावाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या शासकीय प्रशिक्षण संस्थेचे माझी एम्प्लॉई किंवा ज्याला आपण माझी सेवक होतो रिटायर्ड झालेले सेवक आहेत त्यांनी बरीच माहिती मागवली आणि अशी जेव्हा माहिती मागवली तेव्हा ती माहिती पी आय ओने नाकारली खूप जास्त माहिती असल्यामुळे देता येणार नाही असं त्यांनी का सांगितलं पहिलं अपील केलं पहिल्या अपिलामध्ये देखील पहिल्या अपिली अधिकारी हे त्या इन्स्टिट्यूटचेच वरिष्ठ अधिकारी होते त्याने देखील ते सांगितलं की ही इतकी माहिती आम्हाला देता येणार नाही तो अर्ज नाकारला माहिती तरी काय मागत होते ते एकूण सेवा परिस्थितीविषयी किंवा त्या संस्थेच्या कामकाजाविषयीची माहिती होती शेवटी दुसरं अपील दाखल करण्यात आलं सी आय सीकडे सी आय सीने हे सगळं समजावून घेतलं अर्ज झाल्यानंतर अर्ज दिल्यानंतर जवळपास सात महिने उलटले होते आणि सी आय सीने त्याच्यावरती खेद प्रगट केला की एक संस्थेचा माझी एम्प्लॉई किंवा माझी सेवक जो सेवेत होता त्याला काही माहिती हवी आहे आणि ती माहिती उपलब्ध आहे पण ती जास्त आहे म्हणून नाकारण्याचं कारण कायद्यात तर तसं दिसत नाही आणि म्हणून त्यांनी त्या शैक्षणिक संस्थेला म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड त्यांना सांगितलं की नाही तुम्ही ही माहिती तात्काळ त्यांना उपलब्ध करून द्या हा जो निर्णय आहे सी आय सीचा तो या संस्थेला पटला नाही म्हणून ते दिल्ली हायकोर्टात रिट पिटिशनमध्ये गेले आणि रिट पिटिशनमध्ये हा निर्णय चुकीचा आहे आणि सी आय निर्णय रद्द करून मिळावा अशी मागणी केली हा पहा निर्णय आहे अगदी अलीकडचा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला दिल्ली हायकोर्टामध्ये रिटपिटिशन नंबर अठ्ठावीसशे तीस ऑप्लिक दोन हजार सोळामध्ये हा निर्णय देण्यात आला हा इंडियन इन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड ही शासकीय प्रशिक्षण संस्था आहे त्यांनी त्यांच्याच एका कर्मचाऱ्याच्या विरुद्ध आणि सी आय सीच्या विरुद्ध ही रिटपिटिशन दाखल केलं होतं काय माहिती मागितली होती हे ही एक फोटो कॉपी ऑफ थ्री पेज ॲडव्हाइस मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचा कॉपी ऑफ रूल प्रोटेक्शन ऑफ सॅलरी जेव्हा सिनियर व्यक्तीला डावलून एखाद्या ज्युनियर व्यक्तीचं किंवा ज्युनियर कर्मचाऱ्याचं प्रमोशन होतं तेव्हा सिनियर कर्मचाऱ्याचा पे प्रोटेक्ट केला पाहिजे असे जे, जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स त्यांनी मागितल्या होत्या एक रिटपिटिशन झालं आहे त्या रिटपिटिशनची कॉपी मागितली होती याच्याशिवाय त्यांनी खाली पहा इयरवाईज डिटेल्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर व्हीरियस प्रोग्रॅमचे नंतर इयरवाईज डिटेल्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर जे निरनिराळे प्रकल्प आहेत त्याचे एअरवाईज डिटेल्स ऑफ ग्रँट्स रिसिव फ्रॉम गव्हर्नमेंट हेड खाली मिळालेले ग्रँड डिटेल्स ऑफ एक्सपेंडिचर मेड आउट ऑफ दिस ग्रँट्स इयरवाईज डिटेल्स अशी जवळपास त्यांनी बावीस तेवीस आणि ते पंचवीस तीन वर वरते तीन आहेत ते म्हणजे जवळपास त्यांनी अठ्ठावीस मुद्द्यांवरती हे पहा हे सत्तावीस अधिक वरती तीन मुद्दे आहेत त्यात अशा तीस मुद्द्यांवरती माहिती मागवली होती माहिती मात्र संस्थेकडे उपलब्ध आहे मात्र ती जास्त माहिती मागवली म्हणून त्याने ते नाकारलं पहिलं अपील नाकारलं दुसऱ्या अपिलामध्ये सी आय सीने ती माहिती द्यावी असं सांगितलं हा निर्णय पटला नाही म्हणून संस्था रिट पिटिशनमध्ये गेली आणि रिट पिटिशनचा निर्णय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लागला हायकोर्टाने हेच सांगितलं की कायद्यामध्ये अशी काही तरतूद नाही की माहिती जास्त मागितली किंवा ती व्हालमनीयस आहे म्हणून ती नाकारावी म्हणून कमिशननी हे अत्यंत व्यवस्थितपणे कन्सिडर केलेलं आहे आणि ह्या गोष्टी जर पाहिल्या तर ते नाकारता येणार नाही असंच हायकोर्टाचं मत झालं आणि हायकोर्टाने तसा निर्णय दिलेला आहे आत्तापर्यंत यापूर्वी देखील सी आय सी आणि निर्णय हायकोर्टामध्ये असे निर्णय असे वाद गेले होते आणि त्यांनी तेच सांगितलं होतं हायकोर्टाने देखील इथं सांगितलेलं आहे इफ दिस कोर्ट ॲक्सेप्ट द कंटेन्शन रेज बाय द इन द रिट रिटपिटिशन इट विल अमाऊंट टू ऍडिंग वन मोर एक्झम्शन कलम आठ खाली जे एक्झमशन्स आहेत ए टू झे दहा एक्झमशन्स आहेत त्या एक्झमशन मध्ये हल्मनियस माहिती आहे जास्त माहिती आहे म्हणून ती नाकारावी असा उल्लेख नाही कोर्ट म्हणतो जर आम्ही याला हे ॲक्सेप्ट केलं तर आता अर्थ अर्थ होईल की जे कायद्यात नाही ते आम्ही ऍड करतो आहोत इट इज नॉट द केस ऑफ द पिटिशनर दॅट द इन्फॉर्मेशन सॉर्ट बाय रिस्पॉन्डंट वुड म्हणजे ही इन्फॉर्मेशन एक्झमटेड आहे असं काही त्यांचं म्हणणं नाही आहे हे एक्झम्शन इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे फक्त ती जास्तीची आहे म्हणून आम्ही देत नाही असं जे काही म्हणणं आहे ते योग्य नाही असंच शेवटी कोर्टाने सांगितलं आणि ते नाकारण्यात ना आलं आता हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की आर टी आयच्या कायद्यामध्ये सातचा नऊ नावाचं एक एक्झम तरतूद आहे ते बघा सी आय सीच्या अनेक डिसिजनमध्ये ती आलेली आहे इफ वॉलमनियस इन्फॉर्मेशन हॅज बिन सॉट

काही अर्जदार जाणतेप्रमाणे जास्त माहिती मागवतात त्यांना लागत नसली तरी देखील कदाचित ती रिडिक्युलसली त्रास देण्याच्या हेतूने असेल किंवा छळण्याच्या हेतूने असेल किंवा मग खरंच त्यांना लागत असेल किंवा उचलून म्हणजे हेतू काय असेल कायदा तो हेतू विचारू नका असं म्हणतो पण अशी माहिती जास्त मागितली म्हणून नाकारावी असं कुठंही कायद्यामध्ये लिहिलेलं नाही अशा वेळेस काय केलं जाऊ शकतं नॉर्मली जेव्हा अर्जदाराला माहितीमध्ये इंटरेस्ट असतो तेव्हा तो अर्जदार माहिती पुरवणाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक विनंतीला मान देतो कारण त्यांना इंटरेस्ट आहे की माहिती हवी आहे त्यांना ऍक्सेस हवा आहे माहितीकडे हा कायदा ऍक्सेस देण्याचा कायदा आहे तेव्हा अनेक वेळा असं केलं जातं की खूप जास्त माहिती मागितली तर यामध्ये इतकी माहिती देण्यापेक्षा तुम्ही एकदा येऊन पहा आणि त्यांना अवलोकनाची संधी म्हणून या ठिकाणी दि लिहिलेले आहे विच प्रोव्हाइड्स फॉर ओनली चेंज इन द फॉर्म ऑफ इन इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड म्हणजे काय होतं पहिला फॉर्म कोणता दिला जातो हार्ड कॉपीज ट्रकलोड माहिती द्यायची वॅगन लोड माहिती द्यायची का त्यापेक्षा त्या अर्जदाराला बोलवायचं त्यांना सांगायचं की तुम्ही ट्रक ही ट्रक लोड माहिती आमच्याकडे आहे चार रूम मध्ये शंभर मध्ये ही माहिती ठेवली आहे तर तुम्ही पाहून घ्या यातली तुम्हाला कोणती हवी कोणती नको त्याची खात्री करा त्याची यादी करून द्या आम्ही लगेच तुम्हाला झेरॉक्स करून देतो हा एक अप्रोच याच्यामध्ये असू शकतो अर्थात इन्स्पेक्शनला बोलावलं अवलोकनासाठी बोलावलं आणि अर्जदार आले नाहीत म्हणून नाकारता येईल का मुळीच नाही कारण इन्स्पेक्शन हे कंपल्शन नाही त्यांना दिलेली संधी आहे आणि ज्या ज्या अर्जदारांना इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस हवा असतो त्यांना खरं माहितीमध्ये इंटरेस्ट असतो बाकी कुणाला छळण्यामध्ये किंवा त्रास देण्यामध्ये किंवा उगीच अडचणी निर्माण करण्यामध्ये किंवा अर्ज देऊन अडचणी निर्माण करण्यामध्ये इंटरेस्ट नाही असे जे अर्जदार आहेत ते अनेकदा जेव्हा कळवलं जातं त्यांना की तुम्ही या आणि इन्स्पेक्शन करा ते येतात इन्स्पेक्शन करतात अनेकदा असं होतं की नाही माझं समाधान झालं मला माहिती नको असंही ते सांगतात काही कागद त्यांना हवे असेल त्याची यादी दिली, दिली जाते त्याचे पैसे भरून घेऊन ती माहिती दिली देखील दिली जाते अनेकदा ही माहिती जर का मध्ये असेल तर मी फक्त सीडी मध्ये किंवा पेनड्राईव्ह मध्ये घेतो किंवा वेबसाईटवरून ऍक्सेस करतो असंही लोक म्हणतात अनेक प्रश्न मिटलेले आहेत पण काही प्रश्न तडीला लागतात आता या प्रच म्हणजे प्रस्तुत केसमध्ये जर आपण पाहिलं तर एका संस्थेचा एक्स एम्प्लॉई आहे त्याला डावललं गेलं असं याच्यात जजमेंटवरून दिसतं आणि डावललं गेल्यामुळं त्याचा जो प्रोटेक्ट व्हायला पाहिजे होता त्याच्या ज्युनियर त्याच्यापेक्षा जास्त स्केल घेऊ कसा घेऊ शकेल आणि यासाठीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वर्षानुवर्षाच्या त्या गाईडलाईन्स त्याने मागितल्या कारण त्या गाईडलाईन्स पाहूनच त्यांनी केलं असणार याशिवाय मग संस्थेच्या बऱ्याच प्रकल्पाची माहिती बऱ्याच खर्चाची माहिती हा कर्मचारी पूर्व एम्प्लॉई असल्यामुळे यापूर्वी त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत असाव्यात आणि म्हणून त्यांनी अत्यंत बारकाईने मुद्दे विचारले कदाचित हे अवघड वाटले असावेत अडचणीचे वाटले असावेत पेचात टाकणारे वाटले असावेत म्हणून ही माहिती त्यांनी नाकारली पण शेवटी पहिलं अपील दुसरं अपील आणि रिट पिटिशन या सर्व टप्प्यांमध्ये ती माहिती द्यावी असाच कायद्याचा अर्थ आहे हे सांगण्यात आलं एकूणच या जजमेंटवरून नेमकं आपण काय घ्यायचं माहिती अधिकारातला कलम सातचा नऊ असं सांगतो की ज्यामध्ये खूप कर्मचारी वर्ग नेमावा लागेल खूप वेळ लागेल नवी मशिनरी आणावी लागेल अशा बाबतीत खूप माहिती मागितलं तर काय करावं तर त्याचं उत्तर असंच आहे की ज्या फॉर्ममध्ये माहिती उपलब्ध आहे जर तुम्हाला ट्रकलोड माहिती त्यांना देणं शक्य नसेल तर त्याला तुम्ही एका सीडी मध्ये ती माहिती द्या पी डी एफ करा नसेल तर तुम्ही वेबसाईटवर टाका नसेल तर तुम्ही त्याला इन्स्पेक्शनला बोलवा आता टेक्नॉलॉजीच्या मदतीला खूप सहाय्य झालेलं आहे आणि अशी माहिती आणि हल्ली खरं तर माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारच्या अ मध्ये असं लिहिलेलं आहे की हा कायदा आल्यानंतर जे शक्य तेवढ्या लवकर सर्व प्राधिकरणांनी म्हणजे पब्लिक अथॉरिटीजनी त्यांचं रेकॉर्ड कॅटलॉग केलं पाहिजे त्याचं इंडेक्सिंग केलं पाहिजे ते व्यवस्थित अरेंज केलं पाहिजे त्याचं कॉम्प्युटरायझेशन केलं पाहिजे आणि ते नेटवर्कवरती लोकांना उपलब्ध करून दिलं पाहिजे खरं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज यावा ऑनलाईन पद्धतीने लिंक दिली जावी आणि कधीच समोरासमोर अर्जदार आणि पी आय ओला भेटण्याची वेळ येऊ नये अर्जदार आणि पिली अधिकारी यांना देखील भेटण्याची वेळ येऊ नये आपण एका व्हर्च्युअल जगामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं ही माहिती लोकांची आहे आणि तिला फक्त ऍक्सेस देण्यासाठीचा हा कायदा आहे यात खरं तर माहिती पुरवणारा माहिती मागणारा असं काही वर्ग असू नयेत अशी एकूण परिस्थिती आहे पण हे जजमेंट्स वाचल्यानंतर असं वाटतं की अजूनही ही वर्ग व्यवस्था माहिती मागणारा म्हणजे इन्फॉर्मेशन सीकर आणि माहिती देणारा म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडर असं अजूनही दोन वर्ग अस्तित्वात आहेत आणि एकमेकाच्या विरुद्ध ते शत्रूसारखे उभे आहेत हे असं जे काही परिस्थिती दिसते ती खरं तर कायद्यालाही अपेक्षित नाही कायद्याच्या ऑब्जेक्टला अपेक्षित नाही सुरळीतपणे ज्यांच्याकडे माहिती आहे ती मागितल्यानंतर त्याला ऍक्सेस देण्याचं त्यांचं काम असतं त्यांनी ती फक्त पहावी की ती एक्झम्टेड आहे का ती एक्झम्प्टेड असेल तर कारणासहीत ती नाकारावी आणि एक्झम्प्टेड नसेल तर नवे एक्झम्शन शोधण्यापेक्षा कारण हे काम लेजिस्लेचरचं आहे ते कोर्ट पण करू शकत नाहीत तेव्हा माहिती आहे पण ती जास्त आहे म्हणून आम्ही देत नाही हा कायद्याचा गैरअर्थ काढण्याचा प्रकार आहे आणि हायकोर्टाने मात्र हे चुकीचं आहे असं स्पष्ट सांगितलं तेव्हा एकूणच या प्रकारामुळे माहिती अधिकारात खूप जास्त माहिती मागितल्यावरती काय करावं असं जे एक धर्मसंकट अनेकांच्या समोर उभं असतं त्याच्यासाठीच उत्तर आहे की त्याचं स्कॅन करून ते पीडीएफ मध्ये उपलब्ध ठेवावं पाहिजे तर त्यांना लॉग इन पासवर्ड प्रोटेक्टेड पद्धतीनं त्यांना ॲक्सेस द्यावा नसेल तर त्यांना सी डीच्या माध्यमातून द्यावं नसेल तर त्यांना आपण ज्याला पेन ड्राईव्ह म्हणतो पेन माध्यमातून द्यावं आणि हे नसेल आणि जर देणं शक्य असेल तर त्यांच्याकडनं प्रति पेज दोन रुपये वसूल करून त्यांना प्रिंट कॉपीज द्याव्यात या सगळ्या मार्गानं शक्य असेल तेवढं करतात आणि समजा हे चारही नाही जा 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 ते जर यायला तयार असेल त्यांना एकदा विनंती करावी त्यांना अवलोकनासाठी कळवावं आपल्या जी आय डीने तसं परिपत्रक देखील काढलेलं आहे महाराष्ट्राच्या मंत्रालयात आपण जे काही सर्व सामान्य प्रशासन विभाग आहे त्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे तीन तारखा कळवाव्यात प्रत्येक आठवड्यात एका आठवड्यातल्या तीन तारखा कोणत्या तारखेला आपण येऊ शकतात ते आपण कळवा कार्यालयीन वेळेत त्यांना बोलवावं त्यांच्याकडनं मग पहिल्या तासासाठी काही शुल्क नाही नंतरच्या तासासाठी प्रत्येक तासासाठी किंवा त्याच्या पंधरा मिनटाच्या भागासाठी पाच पाच रुपयाप्रमाणे शुल्क आकारावं त्यांची स्वाक्षरी घ्यावी पूर्ण दिवसभर किंवा एक तास दोन तास चार तास जे काही बस असेल त्यांना बसून द्यावं त्यांना पेन्सिल आणि नोटबुक घेऊन काय तपासायचे ते तपासून नोट्स घेऊ द्याव्यात आणि जर त्यांनी यादी करून दिली तर त्याप्रमाणे तात्काळ द्यावं आणि जाताना त्यांचं समाधान झालं त्यांनी पाहिलं इन्स्पेक्शन केलं अशी स्वाक्षरी घ्या अशी कार्यपद्धती देखील दिलेली आहे तेव्हा कलम सातचा नऊ खूप जास्त माहिती मागितली तर काय करावं जेव्हा कायदा आला तेव्हा नवनवं जेव्हा परिस्थिती होती तेव्हा लोक खूप मोठी माहिती मागायचे ट्रक ट्रक लोड माहिती मागायचे आणि त्यावेळेस अशा खूप फाईल्स आमच्याकडे देखील तपासायला यायच्या की याच्यात काय करावं पण कायदा तेव्हाही तोच होता आजही तोच आहे फक्त अर्थ लावण्याची जी काही कार्यपद्धती आहे त्यामध्ये कधी कधी गफलत होते आणि असे प्रसंग उद्भवतात तेव्हा कलम सातचा नऊ असा जो एक माहिती अधिकारातला कलम आहे की जास्तीची माहिती मागितली तर काय करायचं मग झेरॉक्सचे पैसे लावायचे का जास्त लोक लावले त्याचे पैसे लावायचे का मशिनरी आपण हे केली त्याच्यासाठी डायव्हर्ट केली त्याचे पैसे लावायचे का कायद्यातले नियम स्पष्ट आहेत एकदा ठरलेले आहे तीस दिवसात तुम्हाला माहिती द्यायची आहे बाकी काहीच करायचं नाही खूप आणि अपेक्षा अशी आहे की गेल्या अठरा वर्षात आपण नेमकं काय केलं मग तुम्ही तुमचं रेकॉर्ड मॅनेज नाही केलं तुम्ही तुमचं कम्प्युटरायशन नाही केलं अपेक्षा होती की अठरा वर्षामध्ये मागितल्यानंतर जसा मेडिकलच्या दुकानात आपण गेल्यानंतर आपलं प्रिस्क्रिप्शन पाहिलं की सेल्समन फक्त पाठीमाग वळतो आणि औषध हातात आणून ठेवतो काउंटरवरती त्या पद्धतीनं माहिती आणून ठेवणे आपल्या व्यवस्थेमध्ये का होत नाहीये आपण आपली माहिती का अरेंज करू शकत नाही आपली इन्फॉर्मेशन मॅनेज का करू शकत नाहीये असे प्रश्न कोर्ट आता या पुढच्या काळामध्ये विचारायला सुरुवात करेल कारण अठरा वर्ष झाले सफिसियंट टाइम दिला गेलेला आहे इन्फॉर्मेशन ही प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणानं आता अरेंज करायला पाहिजे होती ती ऑर्गनाईज करायला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अर्जदार किंवा नागरिक मागेल तेव्हा मागितल्यानंतर एस ही माहिती उपलब्ध आहे किंवा ही, ही माहिती उपलब्ध नाही हे त्याचे पुरावे आमच्याकडे उपलब्धच नसल्यामुळे देता येत नाही आमच्याकडे उपलब्ध आहे आपण इन्स्पेक्शन करा खूप मोठी आहे नसेल इतके पैसे भरा आणि घेऊन जा हे तीनच उत्तर असू शकतात यापेक्षा जास्तीचं काही असू शकत नाही असा एक छोटासा निर्णय आला हा निर्णयाची कॉपी याच्या शेवटी आपण लिंकमध्ये जोडलेली आहे ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी जरूर वाचावी जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपण लाईक करा आपल्या मित्रपरिचितांना ज्यांना ज्यांना याचा उपयोग होईल असं आपल्याला वाटतं त्यांना सर्वांना पाठवा पाठवत राहा सर्क्युलेट करा सर्क्युलेट करत राहा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करत राहा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत मी थांबतो धन्यवाद